बाबा काय म्हणाला श्रेयस कसा होता? खूप निराश होता तो, त्याला कशाची शाश्वती वाटत नाही. आपली पुन्हा सगळ्यांची एकत्र भेट होईल का नाही, तो या सगळ्या प्रकटात सुटेल का नाही याच त्याचा कॉन्फिडन्सच हरवलाय. हे ना सगळं त्या सामान गुण आहे. तो येऊन बसला होता ना पोलीस स्टेशन मध्ये, खूप नाउमेद झाला असणार श्रेयस. बोलला तुम्हाला त्यामुळेच त्याचा कॉन्फिडन्स गेलाय. त्याला सारखी हुरूर लागली की आपल्या सगळ्यांची पुन्हा भेट होईल का नाही, पुन्हा पहिल्यासारखं मला घरी येता येईल का नाही. जेवण पण कसलं देतात, जनावर पण खाणार नाही सचिन. जेव्हा सगळे शरीर धर्म पाळावंच लागेल ना, आपल्या भोगाची शिक्षा देणाऱ्या बाळाला कशाला द्यायची. शिवशालिनी माझा लेख तिथे उपाशी आहे, तोंडामध्ये अन्न तरी कसं घेऊ आई. नाही गेळवत आहे मला, कसलं अन्न. शालिनी मुलाचे असे हाल बघण्यापेक्षा मेलेलं मला. शालिनी भरल्या ताटावर बसून डोळ्यातनं टिप गाळू नकोस आणि अपशकून करू नकोस. घरा झाले तेवढे भरपूर झाले. मयुरेशने सांगितले ना त्या गायधन्याने चांगला वकील दिलाय म्हणून, सगळं ठीक होईल ग आई. होईल सगळं, नाही शेवटी आपण आशेवरच जगायचं. चल दोन घास का होईना पोटात ढकल. चल जी मालक. काय झालं साहेब? माझ्या स्वप्नीलच्या फोटोवरची ही धूळ बघला? या पुढे जर माझ्या स्वप्नीलच्या फोटोवर धूळ दिसली तर जित्त गाळत आलाय तुका. तोंडाकडे काय बघतो माझ्या,
इकडचा त्वाण तिकडे करून टाकेन तुझा. इथून तू काही एक काळजी करू नको स्वप्नील, कसलाच टेन्शन घेऊ नको. तुझ्या मारेकऱ्याला मी असा तसा सुटूच देणार नाही. अरे ती वैद्यही येऊन इकडे मला धमकी देऊन गेली म्हणून काय झालं? काही होणार नाही. तुला काय वाटतं ती जे काय बोलली ते खरं करून दाखवेल? अरे शक्य नाही. सगळ्या बाजूनी बरोबर बंदोबस्त केलाय मी स्वप्नील, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या मारेकऱ्याला मी हाल हाल करून मारणार आहे स्वप्नील. ते वैद्यही कितीही सुटण्याचे प्रयत्न करू देत त्याचे, त्याला सोडवण्याचे जमणार नाही तिला. अरे मी ते होऊच देणार नाही. त्याचे सुटण्याचे सगळे मार्ग मी चारी बाजूनी बंद करून ठेवलेले आहे स्वप्नील. तुझी शपथ घेऊन सांगतय मी स्वप्नील, माका तुझी शपथ असा रे, या तुझ्या अस्थींची शपथ असा माका. श्रेयसचे परतीचे सगळे मार्ग मी बंद करून ठेवलेले असत स्वप्नील. तोंड धुवून घेत पान वाढते. थांब तिथच. काय ग सामंतांना भेटून आलीस ना तू? भेटून आलीस ना? म्हणजे? अरे ही सामंतांना भेटायला गेलेली होती माहितीये का तुला? इथेच थांब, जेवायला बसायचं नाहीयेस तू. काय आता नवीन? तू घबरे, तू नको मध्ये बोलूस. हा स्टो तुझ्या माहेरून मिळालेला. शालिनी तिच्या माहेरून मिळालेली चार भांडी आहेत ना, ती दे हिला. ती भांडी आणि हा स्टो घ्यायचा आणि एका कोपऱ्यात स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचा आणि स्वतःच जेवायचं. कळलं ना? का? ती का वेगळी राहणार? तिने का वेगळं जेवण बनवायचं? आलीस तरी म्हटलं, तू अजून मध्ये का बोलली नाहीस? तिची बाजू कशी घेतली नाहीस? मी सांगते म्हणून तिने वेगळं राहायचं हा? त्यामुळे तरी तिला अक्कल येते का बघूया. त्याने काय होणार आहे? तू म्हणशील ते सगळं प्रश्न न विचारता स्वीकारणं म्हणजे फार अकलेचं काम आहे ना. मानसी माझ्याशी वाद घालू नकोस हा, सांगून ठेवते तुला मी. नशीब समज तिला मी घराच्या बाहेर काढलेलं नाहीये. ओ कशी घराच्या बाहेर काढणार बाई मी? मालकीण बाई ना ती. माझ्या घरासाठी 5 लाख रुपये दिलेत बाई तिनं.
केलं तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार. असंच वाऱ्यावर सोडलं असतं ना तुला मुलांनी, तेव्हा कळलं असतं. मनू, मानसी काय बोलतेस? त्या दिवशी घराबाहेर हात धरून काढायला निघालीस तेव्हा बोलला दादा जे काय बोलायचं ते. स्वतःची चूक कधीच मान्य करणार नाही. मानसी नको गप्प बैस ना. नाही आई, का गप्प बसू मी? चूक माझी आहे ना, मग तिला का वाईट टाकताय? मला वाईट टाका. आज माझ्या चुकीमुळे दादा जेलमध्ये गेले, तुम्ही तू तिला का वाईट टाकतेस? कारण हिला आपल्या घरात कसलंही स्थान नाहीये. गावाकडे पाठवणारच होते मी, पण ही आडवी पडली ना त्यावेळी. एवढा पुळका येतो ना तुला तिचा, मग विचार ना तिला ती सामंतांच्याकडे का गेली होती ते विचार. बाकी पासून दूर राहायचं माहिती नाही हिला. तिच्या प्रत्येक आगाऊपणामुळे ना हिने एकटीने नाही अख्ख्या घराने सजा भोगले. हिच्या एकटीचा नाही, मला अख्ख्या घराचा विचार करायचाय. तशात माझ्या घरात पण तू येणार आहे. अशा वेळेला माझ्या घरात मला कसलंही अरिष्ट नकोय. घर मला शांत हवंय, कळलं ना? म्हणून सगळ्यांना ताकीद देऊन ठेवते मी, हिच्याशी आजपासून कोणी बोलायचं नाही आणि कसलाही संबंध ठेवायचा नाही. आजी हे बरोबर नाहीये. आज दादा जेलमध्ये असताना त्याच्या बायकोशी असं वागणार आहेस तू? हो असंच वागणार आहे, कारण तिला आमची कोणाची किंमतच नाहीये. मग आम्ही का किंमत द्यायची का तिला? तिने कधी आमचं ऐकलंय का? स्वतःच्या मनाला येईल तसं वागते ती. हीच कुठे, दोघही नवरा बायको एकमेकांचंच ऐकत असतात. सोन्याने माझं ऐकलं असतं ना, तसा जेलमध्ये बसला नसता तू. हॅलो, अहो पण तुम्ही मला कशाला सांगताय श्रेयसची कोर्टात तारीख आहे तर मी काय करू? करू नका हो काय, तुम्ही काही करू नका. मी तुम्हाला आपलं ते हे देत होतो, ते काय ते अपडेट. मला वाटलं तुम्हाला आवडेल. नाही नाही नाही, मला काही त्या अपडेटची गरज नाहीये. रागाव नका हो परांजपे साहेब. नाही, मागच्या वेळेला तुम्ही मला पैसे दिले होते ना हे काम करायला, म्हणून मी आपलं मा आता एक दमडीही मिळणार नाही. पैसे कोणी मागितल्या? कोणी पैसे मागितल्या तुमच्याकडे? काहीतरीच तुमचं आपला. मी आपलं तुम्हाला कळवतंय की उद्या कोर्टाची तारीख आहे, सुनावणी आहे उद्या. त्या श्रेयसला शिक्षा झालेली बघायला तुम्हाला आवडेल की नाही? आवडेल की नाही हे बघा. असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. नाही म्हणजे रागावू नका, पण आमच्या साहेबांनी तुम्हाला उद्या बोलावलं होतं भेटायला. त्यांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. नाही, मला त्यांना भेटायची इच्छा नाही आहे. मला श्रेयसच्या केसच्या सुनावणीला बोलवत होते. हो, उद्या आहे ना केस. पप्पा काय वाटतं तुम्हाला काय होईल? फाशीने तर जन्मठेप. वाडा, तुम्हाला काहीच वाटत नाही का? अहो, मुलीचा नवरा येतो तुमच्या, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तुमच्या मुलीच्या नवऱ्याला जन्मठेप हो किंवा फाशी. गेलो होतो सोडवायला, काय बोलली ऐकलंस ना? अहो लहान आहेत ते, तरुणपणी गरज नाही वाटत, म्हणून तर चुका होतात ना. आपण मोठे आहोत, आपण नको का त्यांना मदत करायला? ते आता जमणार नाही. आयुष्यभर माझा नवरा जेलमध्ये राहिला तरी चालेल, पण तुम्ही त्याला सोडवायचं नाही असं म्हणाली होती ना. भोगू दे मग आता. अहो पण मला यात पडायला सांगू नकोस. मी यात पडलो ना तर श्रेयसचा फायदा नाही, नुकसानच होईल. म्हणजे जेव्हा आता
तुम्ही उपास केला नाही तो सुटणार नाहीये. जेवा. ही जिथे जिथे जाईल तिथे हिची दुर्भाग्याची सावली पडणारच. काही काय बोलते मनसी, शांत बस. तुला शपथ आहे माझी काही बोललीस तर. या घरात आता माझ्यावरून मला वाद नको आहेत. अगं पण काय, याला काही अर्थ आहे का? मग कशाला अर्थ आहे मनू? कधीपासून मी विचार करते माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय. या घरातल्या मुलीला तिचं बाळ हवं होतं. मी तिच्या पाठीशी उभी राहिले. तिला समाजात सन्मान हवा होता म्हणून तिच्या शिक्षणासाठी तिला प्रोत्साहन दिलं. काय चुकलंय माझं? तर समाज चुकीचा आहे, तो सामान चुकीचा आहे म्हणून त्यांना ढिवचायचं नाही. मग काय करायचं? अन्याय सहन करायचा. म्हणू आजी मोठ्या आहेत आपल्यापेक्षा, त्यांना माझ्यापेक्षा अनुभव जास्त आहे. आणि जर त्यांना वाटतंय मी चुकीची आहे तर हो, मी आहे चुकीची. आजी तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. थांब, कुठे चाललीयस? जनवरा इथपर्यंत राहा इथे. एका कोपऱ्यात स्वयंपाक करायचा आणि तिथंच जेवायचं. हा, घरात आपल्याकडे जास्त जागा नाहीये ना, म्हणून स्वयंपाकघरात झोपायला देतीये मी तुला. पण लक्षात ठेव, कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही. तू या घराची मालकीण असशील पण तरी सुद्धा लक्षात ठेव, इथल्या माणसांशी ना घरातल्या कुठल्या वस्तूशी तुझा काळी मात्र संबंध असणार नाही. आजी प्लीज ग, तिला नको ना शिक्षा देऊ. मी आहे ना, तू मला दे ना शिक्षा. आजी वैद्यही नाहीये घराची मालकीण, मी आहे. मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता तिला घरातून बाहेर काढू शकते मी. पण नाही, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. ती वेळ येईपर्यंत थांबेन मी. तोपर्यंत चालू दे तुमचं. स्वप्नांच्या